रत्नागिरी जिल्ह्यामधील लांजा आणि देवळूक या सर्व भागामध्ये काल भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय बाळासाहेब, त्याचबरोबर विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाडजी यांच्यासोबत आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर सर्व भागामध्ये भारतीय जनता पार्टी शतप्रतिशत झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून जी वाटचाल सुरू आहे त्याची आढावा बैठक कार्यकर्त्यांबरोबर कार्यकर्त्यांच्या असलेल्या अडचणी विकासाच्या कामांबद्दल चर्चा असा एकत्रित असा विषय हा सर्व बैठकांमध्ये करण्यात आला आणि भारतीय जनता पार्टीचा या भागामध्ये असणारा प्रभाव हा जसंजसं वाढत चालला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामपंचायती वेगवेगळ्या त्यामध्ये सरपंच आणि त्या गावातील असलेले प्रतिष्ठित नागरिकांनी सुद्धा भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला, त्यामुळे एक वेगळं असं वातावरण पूर्ण संपूर्ण तालुक्यांमध्ये आणि विशेष करून देवळूकमध्ये पाहायला मिळालं. मला आनंद वाटला की आम्ही सर्वजण ज्यावेळेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा काम करतो आहे तेव्हा ग्रामीण भागातील व्यक्तीसुद्धा नागरिकसुद्धा अतिशय संतुष्ट आहेत सरकारच्या कामाबद्दल, त्यांना फार चांगलं वाटतंय, बरं वाटतंय हे सांगायला स्वतंत्र काय की आज काल आम्ही देवरूक नगरपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी बोललो, आज गुहागरमधील सर्व पदाधिकाऱ्यांशी या संदर्भात चर्चा करणार आहोत. निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर इथली असलेली पार्लमेंटरी जी कोर कमिटी जी आहे त्या कोर कमिटीमध्ये जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाच्या बाजूने भारतीय जनता पार्टी राहील, यात काही शंका नाही.